नमस्कार मित्रांनो, माझं नाव अशोक रुपनेर. आज आपण त्रिकोणाचे गुणधर्म या पाठाबद्दल बोलणार आहोत. या पाठाचं टाचन श्री सुरेश सुतार सर यांनी केलेलं आहे, की जे तुळजाभवानी विद्यालयामध्ये शिक्षक आहेत. त्रिकोण हा सर्वात स्थिर आकार आहे. आपण विविध ठिकाणी त्रिकोण पाहत असतो. बांधकामामध्ये खुर्च्यांचे पाय असतील, टेबलचे पाय असतील, टेबलचा आकार असेल, याच्यामध्ये त्रिकोण पाहत असतो. जेव्हा आपण फक्त खडूच्या साह्यानं फळ्यावरती त्रिकोणाचे जर आकार काढले आणि त्यांना जर समजावायचा प्रयत्न केला तर त्यांना ते समजेलच असं नाही. त्यांना जर आपण विविध काड्या दिल्या आणि त्रिकोणाबरोबर इतरही आकार करायला जर सांगितले तर शेवटी त्यांना त्रिकोण हा स्थिर आकार कसा आहे हे छानपैकी समजतं आणि अशा प्रकारे शिकल्यानंतर ते कधी विसरतही नाहीत. आठवीच्या विद्यार्थ्यांना त्रिकोणाचे गुणधर्मसुद्धा अशाच काही सोप्या कृतीमधून शिकविले. आज मी तुम्हाला त्या कृतींचे प्रात्यक्षिक करून दाखवणार आहे. मुख्य मुद्द्याला सुरुवात करण्याआधी मी विद्यार्थ्यांना त्रिकोणाची बाजू, त्रिकोणाचे शिरोबिंदू, संपात रेषा, संपात बिंदू या मुद्द्यांची उजळणी करून घेतली, जेणेकरून पुढे मी त्यांना काय शिकवणार आहे याचं आकलन होण्यासाठी मदत होईल. पहिल्यांदा शिरोलंब शिकवले, त्यासाठी विद्यार्थ्यांचे 5-5, 6-6 असे गट केले. या कृतीसाठी लोकर, पेपर पिन्स, फोम तुकड्याचा लघुकोन त्रिकोण, सुई आणि कात्री हे साहित्य वापरणार आहोत. आता त्रिकोणाच्या शिरोबिंदूला छिद्र पाडून त्यातून लोकर ओवा, तिथे पेपर पिन लावा, जेणेकरून लोकर निघणार नाही, आपल्याला शिरोलंब मिळेल. कृतीमुळे विद्यार्थ्यांना शिरोलंब म्हणजे काय हे समजायला आणखी सोपं झालं. त्यांनी काटकोन त्रिकोण, विशालकोन त्रिकोण यांचेसुद्धा शिरोलंब शोधले. हे त्यांना समजलं की नाही हे पाहण्यासाठी मी त्यांना काही प्रश्न विचारले. शिरोलंबाच्या व्याख्येवरून शिरोलंब कसे शोधतात? विशालकोन त्रिकोणाचे, काटकोन त्रिकोणाचे शिरोलंब कुठे असतात? या कृतीनंतर विद्यार्थ्यांना विचारलं की आपल्याला एकाच त्रिकोणाचे तीनही शिरोलंब एकाच वेळी काढता येतील का? तीनही प्रकारच्या त्रिकोणाचे शिरोलंब कसे छेदतात हे समजवण्यासाठी त्यांना अगोदर लंब संपाताची ओळख करून दिली. विद्यार्थ्यांनी तीनही प्रकारच्या त्रिकोणाचे लंब संपात बिंदू शोधून काढले. त्यानंतर मी त्यांना काही प्रश्न विचारले. लंब संपात बिंदू तिन्ही त्रिकोणामध्ये कुठे आहेत? लंब संपाताची व्याख्या कशी तयार होईल? त्यानंतर विद्यार्थ्यांना पुढील कृतीच्या साह्यानं मध्यगा म्हणजे काय हे स्पष्ट केलं. विद्यार्थ्यांनी तीनही त्रिकोणाच्या मध्यगा शोधल्या. त्यानंतर मध्यगा आणि शिरोलंब यातील फरक विचारला. शिरोलंबाप्रमाणे मध्यगा पण एकाच बिंदूत छेदतात का? दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी आम्ही पुढील कृती केली. या ठिकाणी आम्ही त्यांना गुरुत्वमध्य बिंदू याची व्याख्या समजावून सांगितली. त्यानंतर त्यांना विचारलं की तीनही त्रिकोणामध्ये गुरुत्वमध्य बिंदू आणि लंबसंपात बिंदू एकच आहेत का वेगळे वेगळे. विद्यार्थ्यांच्या उत्तरावरनं आम्हाला जाणवलं की त्यांना त्रिकोणाचे गुणधर्म अतिशय व्यवस्थित समजलेले आहेत. सत्राच्या शेवटी विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारून उजळणी घेतली. दिलेल्या त्रिकोणाचे लंबसंपात आणि गुरुत्वमध्य पट्टीच्या साह्यानं शोधा. गुरुत्वमध्य आणि लंबसंपात तसेच शिरोलंब आणि मध्यका यामधील फरक स्पष्ट करा. तसेच काही प्रश्न त्यांना गृहपाठात सोडवायला दिले. कोणत्याही त्रिकोणाच्या बाजूचे लंब दुभाजकसुद्धा एक संपाती असतात का? कोणत्याही त्रिकोणाचे कोण दुभाजक हे एक संपाती असतात हे दाखवा. तुमच्या परिसरातील त्रिकोणाकृती वस्तूंचे शिरोलंब व मध्यगा शोधा. सर्व विद्यार्थी कृतीमध्ये सहभागी होते. त्यांचं सर्वांचं लक्ष या शिक्षणाकडे होतं. मुलं कृतीयुक्त शिक्षणामध्ये नेहमीच उत्सुक असतात. तुम्हीसुद्धा या कृती शाळेमध्ये जरूर करून पहा. या पाठाचं टाचन ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही पूर्ण ठेवलेलं आहे. मुलांना ह्या कृती आवडले की नाही आम्हाला जरूर कळवा. धन्यवाद.